कसे सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय मंडळी? हसताय ना? कारण हसायलाच पाहिजे की होणारे तुमच्या आवडीचा कार्यक्रम. ज्या कार्यक्रमाकडे बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाची एवढीच प्रतिक्रिया असती, आयला नाद खोळा गणपती पुळा टांगा पलटी घोडे फरार कार्यक्रम आहे. याचं नाव आहे आय लव्ह द मॅजिक ऑफ प्रस्तुत. चला हवा उद्या पावर्ड बाय गुड नाईट ऍडव्हान्स फास्ट कार. काय म्हणता मंडळी? आज काहीतरी वेगळं वेगळं वाटतंय ना, काहीतरी बदलल्यासारखा वाटतोय ना. मी माझा रंगच निहारा आहे, माझा ढंगच निहारा आहे. मनापासून सांगायचं तर हाच रंग खरा आहे. कारण काय मंडळी, रोज त्या खुर्चीवरती बसल्यानंतर वेगवेगळी जॅकेटं घालायला लागतात, जीन्सची पॅन्ट घालायला लागती, कोट घालायला लागतो. पण काय, आतला जो मराठमोळा माणूस आहे तो बदलू शकत नाही ना. तेव्हा असा मग कधीतरी बाहेर येतो आणि तोच लोकांना आपला आपला वाटतो ना. म्हणूनच आमचे 100 एपिसोड पूर्ण झालेत. काय म्हणता मंडळी? मराठी संगीताचं सुद्धा असंच आहे. मराठी संगीत हे जरी आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं असलं तरी मराठी संगीताचा हिमालय ज्या एका पायावरती उभा आहे, ज्या बेसवरती उभा आहे, तो पायाच तितका पक्का आहे. आणि तो पाया आहे मराठमोळ्या लोकसंगीताचा, मराठमोळ्या लोककलेचा. आणि आजच्या आपल्या भागाचा विषयच आहे महाराष्ट्रातल्या मराठी मातीतल्या लोककला आणि लोकसंगीत. तर आजच्या या भागाच्या निमित्तानं मराठी लोकसंगीत जपणारे, लोककला जपणारे असेच दिग्गज कलावंत आज या मंचावरती आम्ही आमंत्रित करणार आहोत. मी सुरुवात करणार आहे अशा एका व्यक्तीपासून ज्यांच्या घराण्यातच ही परंपरा होती आणि बदलत्या संगीताच्या पाठीमागे न जाता हीच परंपरा कायम ठेवून नवीन पिढीपर्यंत आपण ती पोहोचवायची हा विचार ज्यांनी केला. आणि ती फक्त कलेच्या माध्यमातूनच नाही तर शिक्षणाच्या माध्यमातूनही ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीच्या लोककला अकॅडमीचे ते हेड आहेत आणि तिथेच असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही काम पाहतात. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टरांसाठी. सर, मनापासून आमच्या या गावामध्ये स्वागत आहे. खरं तर सगळ्या जगाला मी ओरडून ओरडून सांगत असतो हे आमचं थुकरटवाडी गाव आहे, गाव आहे, गावाकडचा माणूस आहे, गावाचा लय अभिमान असतो. तुमच्या गावात येऊन अगदी माहेराला आल्यासारखं वाटतंय. खऱ्या अर्थाने खरं माहेर आणि खरं गाव हे खेड्यात आहे. म्हणूनच गांधीजींनी सांगितलं होतं की खेड्याकडे चला. वा, लोकसंगीत हे मातीतलं संगीत आहे. हे खेड्यामध्ये, गावामध्ये, नागराच्या हकणीवरती, मोटेवरती गुणगुणायला लागणारं असं ते लोकसंगीत. म्हणजे सकाळच्या जात्यावरच्या ओवीपासून ते संध्याकाळच्या भोपाळीच्या भैरवीपर्यंत हे लोकसंगीत लोकांच्या मनाला आनंदच देत नाही तर त्या आनंदाबरोबर स्वतःचा आत्मानंद आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंद देणारं असं लोकसंगीत. जशी शास्त्रीय संगीताची सा पासून सुरुवात होते तशी लोकसंगीताची सुरुवातच हा पासून होते. वा, वा. हो, हे खरंच याच लोकसंगीताविषयी तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सरांसाठी. चंदन शिवे सर आज आमच्याकडे आलेले आहेत. सरांना लोककलेतली जास्त माहिती आहे, आम्ही फक्त कानसेन आहोत. सर वाजायला लागलं की नाचायचं एवढंच आम्हाला माहिती आहे खरं तर, पण खरी तीच गंमत असते. लोककलेमध्ये वेगवेगळे प्रकार येतात मंडळी, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण ज्या एका लोककलेच्या प्रकारानं महाराष्ट्राला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं तो प्रकार म्हणजेच लावणी. आणि हीच पारंपरिक लावणी ज्या एका व्यक्तीनं आजपर्यंत जपलेली आहे आणि पुढच्या पिढीसाठी त्या ती जतन करून ठेवतायत अशा एका लावणी सम्राज्ञीला या मंचावरती आज आम्ही आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुरेखाजी पुणेकर यांच्यासाठी. पडदा राजेचा
सुरेखाजी मनापासून आमच्या या वाडीमध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि खरं सांगतो तुम्ही येणार, मी डॉक्टर आहे पण आज माझ्या स्वतःसाठी मी दोन अँब्युलन्स बाहेर ठेवलेले आहेत. का बरं? कारण तुमच्या एका नजरेने सगळा महाराष्ट्र घायल होतो हे मी बघितलेलं ऐकलेलं आहे. आज माझी काय वाट लागणार आहे माझं मलाच माहिती आहे. असं का? खरं सांगू का, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगला डॉक्टर आहात. कारण समोर जे काका बसलेले आहेत ना ते मला ते बघा ते मान आलं होतं. ते मागाशी मला भेटले म्हणले तुम्ही डॉक्टर आहे का? म्हटलं हो. म्हटले माझा बीपी वाढलाय, मला कसं तरी होतंय. तुमची एंट्री झाली तर बीपी सोडा, उत्साह केवढा वाढलाय बघा ना माणसाचा. अरे वा 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 वा, नमस्कार. पण खरंच तुमचं मनापासून या आमच्या गावामध्ये स्वागत आहे. सुरेखाजी, आजचा आपल्या भागाचा विषयच आहे पारंपरिक लोकसंगीत, पारंपरिक लोककला आणि लावणी हा त्यातला सगळ्यात महत्वाचा कला प्रकार तुम्ही आतापर्यंत जपलेला आहे. तर मागे वळून बघताना कसं वाटतं आणि काय सांगाल या प्रवासाबद्दल? माझा प्रवास बैलगाडी ते लक्झरी, लक्झरी ते विमान. वा. नारायणगाव ते शिवाजी मंदिर, शिवाजी मंदिर ते बालगंधर्व, बालगंधर्व ते अमेरिका. क्या बात. आणि ह्या प्रवासामध्ये खरतर जीवन मी काढलेलं आहे. बऱ्याच जणांनी सहकार्य केलं, बऱ्याच जणांनी प्रेक्षकांनी सहकार्य केलं आणि बऱ्याच जणांनी त्रास पण दिला. पण मागे वळून बघितलं नाही, जसा काटा लागेल तशी पुढे चालत राहिले. म्हणून मी आज चला हवा येऊ द्याच्या रंगमंचावर उभी आहे. क्या बात आहे, तुम्ही आलाय त्यामुळे आज आमचा रंगमंच मोठा झालाय खऱ्या अर्थानं. मनापासून तुमचं स्वागत. मी तुम्हाला विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सुरेखा पुणेकर यांच्यासाठी. मंडळी, खरं तर सुरेखाजी आज आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत. ढोलकी जेव्हा वाजायला लागते तेव्हा त्यांचे पाय थिरकतात आणि आम्हाला फार नाचता येत नाही तरी सुद्धा आमची पावलं आपोआपच थोडीशी हलायला लागतात, कारण जादू आहे त्या ढोलकीमध्ये. पण मंडळी, आता या मंचावरती मी अशा एका व्यक्तीला आमंत्रित करणार आहे ज्यांच्या बोटांवर ढोलकी थिरकते. हो हो, मी बोलतोय ते अगदी खरं आहे, कारण या ढोलकीचे ते जादूगार आहेत आणि लोकसंगीतातल्या अनेक वाद्यांचे ते वाद्य सम्राट आहेत असं म्हणायला हरकत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ढोलकी सम्राट विजय चव्हाण यांचं. विजय सर, मनापासून आमच्या या गावामध्ये तुमचं स्वागत आणि तुमच्या एंट्रीलाच नटरंगचं हे गाणं लागलं. खरं तर विजय सरांचं नाव हे जगाच्या कानाकोपऱ्यात आता ओळखलं जातं, पण नटरंग नंतर नवीन मुलांना सुद्धा कळायला लागलं की ही ढोलकी म्हणजे विजय चव्हाण आहेत. हे सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेत. मी थोडासा प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी डोक्यावर घेतला. थँक्यू. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. तुमच्याशी सुद्धा या लोकसंगीताविषयी, लोककला प्रकारांविषयी मला खूप गप्पा मारायच्या आहेत, वाद्यांविषयी मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या विजय सरांसाठी. मी सुरुवात करणार आहे गणेशजी तुमच्यापासूनच. मी असं ऐकलेलं आहे की तुमच्या घराण्यातच ही संगीताची, लोकसंगीताची परंपरा होती आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याकडे वळालात. पण तुम्ही इकडे यायचं कधी ठरवलं? इकडे तसा मी 2006 साली आलो, पण मुळामध्ये मी गावगाड्यामध्ये जे तमाशे व्हायचे, माझं शिक्षण चालू असताना घरची परिस्थिती थोडीशी नाजूकच होती, आर्थिक परिस्थिती. त्या काळामध्ये आपलं शिक्षण जर करायचं असेल तर कुठला तरी मार्ग आपल्याला अवलंबायला पाहिजे आणि त्यामुळे तमाशा हे एक जवळचं साधन माझ्यासाठी होतं, कारण माझ्या वडिलोपार्जित तमाशा होता. मग आम्ही नारायणगाव असेल किंवा आमच्या मराठवाड्यामध्ये जो तमाशा व्हायचा, हरिभाऊ आणविकर त्यांची मुलं किंवा भिकाभीमा सांगवीकर, त्या हिराबाई मला जीव लावायच्या खूप, यांच्याबरोबर मी तमाशातून जायचो. त्यावेळेला ताईची कधीमध्ये भेट होत असायची आणि अशा ह्या तमाशाच्या बैलगाडीतून वावरत असताना शिक्षण काय घ्यायचं तर ग्रॅज्युएशन नंतर मला असं वाटलं की आपण औरंगाबादला नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घ्यावं. आणि नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेत असताना तिथे असंही कळालं की स्पेशलायझेशन आहे, ऐच्छिक विषय लोककला आहे. वा. आणि लोककला हा माझ्या कंठात आणि माझ्या देठात हा लहानपणीच ते बाळकडू मला मिळाल्यामुळे मी माझं स्पेशलायझेशन लोककला घेतलं आणि त्यातच मी PhD सुद्धा केली. वा 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 वा. काय, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजा सुद्धा बदलत असतो.
इथल्या विधी क्रिया यातुक्रिया यात्रा परंपरा महोत्सव उत्सव हे सगळे बदलताना आपल्याला दिसतात, परंतु देवता त्याच आहेत. काही शक्ती देवता आहेत, काही कुळदैवता आहेत, काही बा देवता आहेत, काही ई देवता आहेत. ज्या ई देवता आहेत त्या 3.5 शक्तीपीठामध्ये बंदिस्त झालेल्या आहेत, म्हणजे तुळजाभवानी असेल, रेणुका असेल, कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी असेल. अशा ह्या 3.5 शक्तीपीठाचा गोंधळ आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर लोकांना परिचित आहे. आणि घरामध्ये जेव्हा मंगलकार्य संपन्न होतं तेव्हा या गोंधळाने सुरुवात केली जाते. देवा मया अरे मया अरे मया माय बापा हे मुषक वाहन सुख सजनारे गणपती हे गजव धना नंदनारे गणपति गजवदना म्हणले काय म्हणले गोंधळी परंपरेप्रमाणे गण झालेला आहे म्हणले परंपरेप्रमाणे गण झालेला आहे पण मी म्हणतो गोंधळी बुवा हा गोंधळ कुठं आणि कशासाठी घातला जातो हो अहो 3.5 शक्तीपीठाचा अंबाबाईचा गोंधळ महाराष्ट्रात घालण्याची प्रथा सर्वदूर आहे बरोबर आहे म्हणले ज्या घरामध्ये मंगल कार्य संपन्न होत असेल बरोबर आहे तिथे हा गोंधळ घातला जातो बरोबर आहे कुळधर्म कुळाचाराचा हा गोंधळ बरोबर आहे आज आपण हवा युद्धाच्या या स्टेजवर करत आहोत बरोबर आहे जेणेकरून हा कार्यक्रम या कार्यक्रमाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी बरोबर आहे आणि सर्वदूर परदेशापर्यंत मराठी जनाला हा कार्यक्रम पाहायला मिळावा बरोबर आहे म्हणून आज आपण या स्टेजवरती अंबाबाईचा 3.5 शक्तीपीठाचा गोंधळ घालत आहोत तर आईला काय म्हणायचं काय म्हणायचं आई तू तुझा गड सोडायचा सोडायचा आणि या भोळ्या भक्ताला या मंचावरती आशीर्वाद देण्यासाठी बरोबर आहे मग आई येणार तरी कशी अहो ही अशी दागिन्यान सप्तशृंगीला नटावलं आईला नटावलं देवीला पालखीत बसावलं आई तुझा कानडा मुलुक गयल्लमा आता मला यायचंय सुरेखाजी तुमच्याकडे. पारंपरिक जी लावणी असते किंवा तमाशा आहे या लावणी प्रकाराकडे तुम्ही कधी वळालात आणि तुमची सुरुवात कशी झाली होती? माझी सुरुवात माझ्या वडिलांचा तमाशाचा फड होता. असाच बैलगाडीचा पुण्यामध्ये यात्रा जत्रा मध्ये ते तमाशे करायचे. आम्ही 6 बहीण भाऊंड आणि वडील आई आणि माझे आजी आजोबा पण कलावंत होते. तर त्यांच्या सांगती फिरता फिरता आईनी मला शाळेत टाकलं नाही आणि वडिलांनी पण मला शाळेत टाकलं नाही. त्यांच्यासोबतच मी राहिले
आणि वयाच्या 18 वर्षी मी स्टेजवरती उभी राहिले. माझे वडील पुण्याचे हमाल होते, पुणा स्टेशनचे. आणि तमाशा करायला लागलो, कुणाचं ऑर्केस्ट्रा वगैरे अशा नाटकातनं कामं, कथा आकलेच्या कांद्यामध्ये निळू भाऊन बरोबर करायचे, पुन्हा फक्कड बाजीराव अशी नाटकं करायचे. आणि एकच महिना सीझन करायचे, घरी बसायचो. तिथून पुढे मग लावणी 1998 जो माझा पहिला नंबर आला यशवंतराव चव्हाणला, आणि तिथून पुढं जो नटरंगीनार, आणि तिथून पुढे मग 16 हजारात देखणी, माया जाधव आणि मी. आणि खास महिलांसाठी सुद्धा तुम्ही लावणी करता. हा, महिलांसाठी पण 1001 प्रयोग केले अख्ख्या महाराष्ट्रात. काय करायच्या, बायका नाकं मुरडायच्या, पुरुष लोकांना कार्यक्रमाला येऊ द्यायचे नाही. पण मी सांगायचे स्टेजवरती की लावणी ही पायापासून डोक्यापर्यंत झाकलेली आहे, तर उद्या तुम्ही तुमच्या बायकोला, मुलांना, सगळ्यांना, फॅमिली सहित हा कार्यक्रम बघण्यासारखा आहे. सगळ्यांना आता तुम्ही एकट्यांनी बघितलाय, पण पुढच्या वेळेस तुमच्या कुटुंबांना घेऊन यायचं असं मी स्टेजवरती बोलायचे. तुम्ही म्हटलं की दोन गाणी तर फारच आठवतात, म्हणजे नवीन पिढीला सुद्धा ती माहितीच आहे. तोंड पाठ आहेत जे एंट्री लाईक तुम्ही घेतलं या रावजी, आणि दुसरं म्हणजे पिकल्या पानाचा. तर आम्ही खूप स्वार्थी आहोत या गावातले लोक, आम्हाला त्याची एक झलक इथेच बसल्या बसल्या जर ऐकायला मिळाली तर खूप मजा येईल. आणि ती एक अदाकारी जी माझी खूप विनंती आणि इच्छा आहे, ते जे तुम्ही करता ना, लागला का बाण, तो बाण करत आम्हाला आज टोचून घ्यायची खूप इच्छा आहे. मग मला बाण मारावं लागेल. मारा ना, मला मारलं तरी चालेल, आजचा दिवस मी पेशंट. दरबार जुना हंड्या झुंबर नव मध्यान रातीला मध्यान रातीला लावा अत्तर दिव वावा मी
ऐकलं का बाय द वे बाय द वे लिसन एव्हरीबडी पिकल्या पाना आहो पिकल्या पाना सांग देख की वो किरवा आणि ते बाण कोणाकोणाला लागले ते आणून द्या आम्हाला लागतात परत ते. आता येणार आहे विजय सर तुमच्याकडे. तुम्ही दिसता असे पैलवान गडी हा, पण वाद्याकडे कसे काय वळाला? शाळेचे बाक वाजव, डबे वाजव, कबाट वाजव, ते वाजवता वाजवता सराव होत गेला सराव होत गेला. आणि विशेष म्हणजे वडील संध्याकाळी हार्मोनियम घेऊन बसायचे आणि घरामध्ये ढोलकी पण होती एक साधी. तर त्यावेळचे म्हणजे मी त्यावेळी आमच्या आईंच्या रेकॉर्ड्स लावायच्या आणि दिग्गज प्लेयर होते ते, म्हणजे आता नाही आहेत, म्हणजे अण्णा जोशी, बबन काळे, पंडित विदाते, लालाभाऊ गंगावणे, यासीन म्हांबरी ह्यांचं सगळं वाजवणं ऐकून 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 मी आपला सराव सुरू केला. म्हणजे मला म्हणजे अक्षरशः हा हात असा ठेव, हा हात असा ठेव, धा असा वाजव, धीन असा वाजव, कोणी काही शिकवलं नाही. बिना गुरुची शिक्षा आहे ही, ती केली, आत्मसात केली, रसिकांत पुढे मांडली आणि त्यांनी मला डोक्यावर घेतलं, आपण घेतलं. थँक्स अ लॉट. खरं तर लावणी, ढोलकी हां, आणि तुमचं घराणं याचं एक वेगळं नातं आहे, जे रसिक प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की लावणीचा ज्या आवाज आहेत, असं मी मागे एकदा म्हणालो होतो, ज्येष्ठ गायिका सुलोचनाजी चव्हाण यांचे सर चिरंजीव आहेत, त्यामुळे लावणी या घराण्यातच आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की सरांकडून आता आम्हाला काहीतरी ऐकायचंय. पहिली ढोलकी ऐकूया. क्या बात है. Thank you.
गणेश सर, गोंधळ हा कला प्रकार तर आम्ही बघितला या मंचावरती. आता आणखीन एखाद्या कला प्रकाराविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ज्यांच्या घराण्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्या खंडोबाचं जागरण गोंधळ घालण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे आणि तीच प्रथा आज आपण या मंचावर सुद्धा प्रेक्षकांना दाखवणार आहोत. वाघ्या मुरळीचं मल्हारवाडी. वा वा. हवा उद्याच्या मंचवर आज या लोककलावंतांना इथे बोलवलं, आमचा सन्मान केलेला आहे. माझ्यासोबत माझे काही सहकारी आहेत, मी त्यांचा परिचय करून देतो. मुळात हे लोककला अकादमीचे विद्यार्थी आहेत आणि काही फॅकल्टी आहेत मुंबई विद्यापीठाच्या. पूजा सावंत, अश्विनी बाहुळ या माझ्या सहकारी प्राध्यापिका आहेत लोककला अकादमीमध्ये. हिमाली शेडगे म्हात्रे ही माझी विद्यार्थिनी. सुचित्रा लोंढे हे शिवाजी वाघमारे माझ्या अंडर PhD करत आहेत. तो प्रवीण जाधव लोककला अकादमीचा माजी विद्यार्थी आहे. आमच्या फॅकल्टी आहेत सुभाष खरोटे जे हार्मोनियमवर आहेत आणि त्यांच्या बाजूला विकास कोकाटे. आमच्याकडे एक रिसर्च सेंटर आहे, त्याचे को कोऑर्डिनेटर आहेत. क्या बात है, जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. सुरेखाजी, आता आम्हाला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंय. मला खरं तर तुम्हाला हेच विचारायचंय, नक्की पारंपरिक लावणी म्हणजे काय? पारंपरिक लावणी म्हणजे ह्याच्यामध्ये खूप खूप प्रकार आहेत आणि आशुकुम आशुकु नार नाशिकची, म्हणजे आता ह्याच लावणीचं आपण हे घेऊ. आशुकुम आशुकु नार नाशिकची गोदे तटी गंगेच्या गकाटी, ही लावणी कशी वाटते, शब्द कसे वाटतात तुम्हाला? हे शब्द अक्षरशः नाशिकला आता कुंभमेळा आहे, नाशिकच्या कुंभमेळ्याचं नदीचं वर्णन सगळं त्या लावणीमध्ये आहे. म्हणजे याला म्हणतात पारंपरिक लावणी. आणि आत्ताच्या ज्या लावण्या आहेत त्या पारंपरिक नाही. अहो, सगळ्या लावणीमध्ये हिंदी गाणे चाललेले आहेत आणि ते प्रेक्षक बघतायत. प्रेक्षकांनी बघू नये, ह्याला आवर प्रेक्षकांनी जर घातला. आता नाशिकच्या थिएटरमध्ये अर्धे कपडे घालून मुली नाचायला लागल्या, थिएटर बंद केलं, अक्षरशः थिएटर बंद करून टाकलं. आता पूर्ण कुटुंब बघण्यासारखा कार्यक्रम म्हणजे नटरंगी नार हा माझा. आत्ता परवा दिवशी प्रयोग करून आलो, आम्हालाच फक्त कार्यक्रम करायला देतात, बाकी कुठल्याही कार्यक्रमाला थिएटर देत नाही. तमाशा हा आख्यानक लावणीच्या स्वरूपात आधी सादर होत असायचा, खूप पूर्वी प्राचीन काळी. खऱ्या अर्थाने त्या तमाशाला जी ऊर्जित अवस्था प्राप्त झाली ती पेशवाईच्या उत्तर कालखंडामध्ये. ह्या लावणीमध्ये वेगवेगळे प्रकार आले की मग त्याच्यामध्ये छक्कड आली. पारंपरिक लावणीमध्ये बैठकीची लावणी आली, शृंगाराची लावणी आली, भेदिक लावणी आली,
कलगीतुऱ्याची लावणी आली, असे सवाल जवाबाची लावणी म्हणायचं त्याला. आणि ह्या अशा सगळ्या प्रकारच्या लावण्या आल्याच्या नंतर जसे जसे स्थित्यंतर येत गेली, जसे जसे परिस्थिती बदलत गेली, त्या त्या पद्धतीने लावणीने आपली कूस बदलली. तिच्यामध्ये निखळ शृंगार आला आणि शृंगार हा नृत्याच्या अंगाने लावणी नृत्यामध्ये अदाकारीसोबत बंदिस्त झाली, ती सुरेखाबाईच्या रूपाने आपल्याला महाराष्ट्रात दिसते, असा तो इतिहास. गणेश सर, आता कुठल्या कला प्रकाराबद्दल आम्हाला माहिती ऐकायला मिळेल? आपण तमाशाबद्दल बोलूयात. वा, तमाशा हा मूळ शब्द अरबी आहे, तो आपला नाही आहे. बर, तो अरबीतून फारसीत आला, फारसीतून उर्दूत आला आणि उर्दूतून मराठीत येऊन रूढ झाला. या तमाशा शब्दाचे जे उल्लेख आहेत ते संत एकनाथ महाराजांच्या बाजेगिरी भारुडामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. वा वा वा. एकनाथ महाराज म्हणतात की दुनिया में बडे बडे तमासे बडे बडे हुन्नेर लगे. आता तमासे हा जो लहेजा आहे हा पारसियन किंवा उर्दू किंवा अरबीचा आहे. या तमाशाचा गणेशाला वंदन केलेला गण झाल्याच्या नंतर गणेशाला मुजरा आणि मग प्रेक्षकांना मुजरा करण्यासाठी मुजरा येतो. सुरेखाजी, परत एकदा आता तुमच्याकडे मी येणार आहे. तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की माझा प्रवास बैलगाडी ते विमान असा झालेला आहे, पण मी असं ऐकलं ज्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला अमेरिकेला जायचं होतं तेव्हा एक गंमत घडली होती व्हिजा ऑफिसमध्ये, तर काय होती ती गंमत? ती गंमत अशी होती, सुधीर कोण, सुधीर भट सर, सुधीर भट, हा हा, गोपालाल गिरी सगळे गेलो. आणि मी आपली साध्या वेशात साडी घातलेली होती आणि मेकअप नाही काय नाही अशीच, मला म्हणजे साधं राहायची सवय. मग तिथं गेल्यानंतर ते फोटो सगळे माझ्या पेपरला होते, त्या साहेबांनी बघितले होते. मी गेल्यानंतर तो म्हणला आप कोण हे, मी सुरेखा पुणेकर आहे. मी आपली हास मी सुरेखा पुणेकर. बाहेर बाहेर जाओ, क्या बात कर रहे तुम कैसे हो, ये देखो, त्याच्याकडे पेपर होता, त्याच्यात फोटो आहे, ये देखो सुरेखा पुणेकर, ये तो सुरेखा पुणेकर नाही उसकी बर्तनवाली दिख रही. अरे बापरे, आता बर्तनवाले दिख रही म्हटल्यावर सुधीर काय म्हटला, एक साधा उपाय साहब, इसको आप गाना बोलने को, आपको गाना मालूम है क्या, इसका कौन सा गाना है,
बोले या रावजी बसा भाऊजी. मग त्यांनी सांगितलं गाना बोल के बता, गाना बोलेंगे तो हम बोलेंगे ये सूर्य का पुणेकर है. वीज ऑफिस मध्येच, वीज ऑफिस मध्येच गाणं गायलं. मग या रावजी बसा भाऊजी जेव्हा गायलं तेव्हा त्यांनी टाळ्या वाजवल्या. वा वा वा. आणि मग त्यांनी मला विजा दिला. मला माहित नव्हतं विजा ऑफिस मध्ये एवढी तपासणी करतात. नशीब मी डॉक्टर आहे, मला कधीतरी ऑपरेशनच करून दाखव म्हणून म्हटलं तर एवढंच पडायचं. तिकडे माणूस भाडायला लागत मला तिकडे. विजय सर, आता मी तुमच्याकडे येणार आहे. जी, नटरंग सिनेमा म्हटलं की नटरंग मधल्या सगळ्या दावण्या आठवतात आणि आत्ताच्या पिढीसाठी तर पटकन ओळख व्हायला एक सिनेमा आहे. पण सगळ्यात पहिलं जे गाणं माझ्या ऐकवत आहे जे गाजलेलं होतं ज्यातली तुमची ढोलकी फार गाजली, नवीन पोपट हा. अरे निलेजी, त्या गाण्याचा इतिहास आहे, गंमत आहे. ते गाणं विनस कॅसेट कंपनीचं, तर त्यांच्या कॅसेटच्या रिबिनच्या हिशोबाने एक गाणं राहू शकत होतं. अच्छा. आणि ही जवळजवळ संध्याकाळी 8:30-9 गोष्ट आहे आणि तेव्हा आनंद शिंदेजी होते. आनंद तेव्हा लहान होता, तर त्यांनी त्यांच्या सदऱ्याच्या खिशातून एक अक्षी पुरसुंडी म्हणा ना कागदाची काढली आणि बोलले अभी मेरे पास हे एक गाणं आहे. तर ते गाणं रतनजींनी वाचलं आणि बोलले हे क्या गाणं आहे क्या, पोपट पोपट हा लागला बोलायला लागला नाचायला चलेगा क्या ये. तर बळजबरीने डोईजड म्हणून ते गाणं रात्री रेकॉर्ड केलं. बर. पण ते गाणं कुठच्या कुठे गेलं, ते गाणं इतिहास रचला असं म्हणायला हरकत नाही. आता आम्हाला काय बघायला मिळेल, ऐकायला मिळेल? डिमडी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेजुरी गावी खंडोबा देवस्थान आहे, मल्हारी मार्तंड. त्या देवाच्या आळवणीसाठी जी गीतं गायली जातात त्याच्यासाठी ते वाद्य आहे. पर त्यावेळी त्या वाद्यावरती घोरपडीचं चामडं मडवलं जायचं. बरं. पण आता थोडेसे काही म्हणजे जंगल खात्याचे निर्बंध आल्यामुळे बकऱ्याचं कातडं लावतात. पण ज्याला आपण या इकडे दिमडी म्हणतो त्याला साऊथमध्ये गंजिरा म्हणतात. गंजिरा. फिल्मलँडच्या म्युझिशियन्स लोकांनी ही बरीच वाद्य, लोकताल वाद्य, चांगल्या चांगल्या हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा यूज केली आहे. म्हणजे साधारण म्हणजे आमच्या अण्णा जोशींनी यारा सिली सिली जे गाणं आहे ते दिमडीवरती वाजवलं आहे. नंतर संगीतकार आनंद मिलिंद त्यांनी ते कोयल सी तेरी बोली त्याच्यामध्ये मी दिमडी वाजवले त्यांच्या स्टाईलने. म्हणजे कोणतंही वाद्य त्याच ढंगामध्ये वाजतं असं नाही आहे. तुम्ही प्रयत्न करा, ते दुसऱ्या ढंगासुद्धा तुम्ही त्याला बसवू शकता. तुमच्याकडे तेवढी ताकद पाहिजे. कार्यक्रम संपूच नये अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांची सुद्धा ही इच्छा आहे. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना विनंती करणार आहे की उद्याच्याही भागात तुम्ही कृपया आमच्या बरोबर राहा.
तर याच सगळ्या दिग्गज कलावंतांसोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका ऍड लॅब्स इमॅजिका प्रस्तुत. चला हवा येऊ द्या. पावर्ड बाय गुड नाईट ऍडव्हान्स फास्ट कार. ह्या बघा गवळणी, अरे स्वसंरक्षणासाठी केवढ्या सजग झाल्यात. कशा? अरे त्यांच्या हातात तो भाला बघ देवा. ए मुर्द्या, तो भाला नाहीये. भाला नाही मग काही तलवार म्हणायची का काय? ए मुर्द्या तलवार नाही मग सेल्फ लिपस्टिक. काल भजी तळलं मी त्यानं. तू भजी तळली? तवच पाठ खाजवताना चटका लागला होता मला.